बोला की नंबर पाठवला त्यांचा माझा सासऱ्याचा बर आमोदपूर आहे शिवाजी कासले बर काय आणणार येते बायको घेऊन जाते देतेत घेऊन जाते 3 वर्ष झालं लग्न होऊन नांदू देत नाहीत पोरगी आपण नांदवायला तयार आहे मुलं किती मुलं काहीच नाहीत बर 10 रुपये दावा तुम्ही नाही नाही सुपारी खात ना 10 रुपयात नाव का बरं घेऊन जाते येते तू बिन कामाचे येते घेऊन जाते ते येत घेऊन जाते सण नसलं काय बी नसलं घेऊन घेऊन जाते ते हो काय म्हणलं तुमचं अमोल सुधाकर शिंदे काय बरं वॉट राहतो सुधाकर शिंदे मी वॉट राहतो दादा मी तुम्हाला जात विचारलो का असं आहे का तसं मी जात बघून काम करत नसतो सगळ्यांसाठी लोकांसाठी काम करतोय माझं घ्या तुम्ही 10 रुपये नाही म्हणे काय पेत नाही म्हणे लग्न होऊन 3 वर्ष झालं तुम्हाला मुलं बळत आहे बरोबर बायकोचं नाव काय म्हणलं ममता पूर्ण नाव बायकोचं पूर्ण नाव ममता शिवाजी कासले बर ठीक आहे मग कशाबद्दल भांडणं होते तुमचं सांगा मला ती येते पोरगी ठेवत नाहीत काय 3 वेळात लग्न झाले तसं तसं करायला ते नांदू देत नाहीत पोरगीला ती आपण नांदवायला तयार आहो ती नांदू देत नाहीत पोरगीला कोर्ट आता केस केला त्यांच्यावर आपल्याला नांदवायचं म्हणून केस केला त्यांनी तुमच्यावरती केलं तुम्ही त्यांच्यावर केला त्यांच्यावर केला आपण तुम्ही त्यांच्यावर केलं का आपल्याला नांदवायचं म्हणून केस केला पण काही नांदायला येत नाही आमच्या आईला बोला हॅलो हॅलो हा बोला काको हा ती पोरगी नांदाय तयार नाही मी नांदवाय तयार आहे आम्ही नांदवाय म्हणून लिहून दिलेलं आहे कुठं लिहून दिलेलं आहे आम्ही कुठं लातूरला कोर्टात बर कोर्टामध्ये अगोदर तुम्ही गेले का तिने गेले आम्ही आम्ही बर कशाबद्दल गेलात तुम्ही म्हणजे आम्ही आम्हाला म्हणले की येऊन घेऊन जावा म्हणले बर माझं 4th नंबरचं पोरग मी आमचं मालक तिघ कसं जावं म्हणून नातीला घेऊन गेले चौग गेला दारात तर ती बाई पाणी द्यायला तयार नाही त्या तर तिकडच राहिलं लगेच आणा दायन बांधा झाडाला म्हणून लागली येईन म्हणणार मी अच्छा बरं आता तुम्ही एक बाजू सांगते तर त्यांना फोन लावलं दुसरी बाजू काय तर सांगतील तिने माझं ऐकून घ्या साहेब आणि तुम्ही वकिलाला फोन करा वकिलाला तुम्ही बोला तिथले माणसं आहेत आमच्यातली माणसं आहेत बर बर मग आणा दाव्यान बांधून टाका म्हणले मग हे ते माळेगावचा बाजार भरते का तिकडे तिथले 2 पाहुणे होते त्या सुनाकडले आमच्या ह्या 3rd नंबरच्या सुनाकडले जो आता फोन लावलाय तो मोठा मुलगा आहे तुमचा का नाही नाही बारक आहे सगळ्यात बारक सगळ्यात बारक आहे बर 4 मुलं आहेत का तुम्हाला 4 मुलं आहेत सगळे फॅमिली मिळून चारही मिळून आहेत का वेगळे वेगळे ते 2 माझ्या पैसे आहेत दोघं वाईले आहेत बर मग कशाबद्दल भांडणं होत आहे कशाबद्दल नांदत नाही बाकी ऐकून घ्या माझं जरा मग तुम्ही मला बोला आणि गेलो घेऊन जावा पुरीला म्हणले आम्ही गेलो इथं खडमिशनवर होत अंकोलीला बावग्या खडमिशनवर होतो त्यांनी बी म्हणले बावग्या म्हणले माणसं चांगली आहेत पुरीला धाडून द्या आता 2 सुना नांदायले तुमच्याच पुरीला काय जाच मार आहे का म्हणले ऐकाय तयार नाही मग जीप घेऊन आले आम्ही गेलो सरपणाला 4 पोरं आले की पुरीला धरले की जिथेत बसले की गेले निघून असं 2 दिवस आली 3rd दिवशी तर आले पोरं गाडी घेऊन की त्या पुरीला घेऊन जायची मग बोरगावला बी आली पोराला हान मार केली आम्ही नव्हता घरी आमचं म्हातारे होतं घरी म्हाताऱ्याला ऐकना झाले उन्हाच्या पारी आले कुणी नव्हते घरी सर्व रानाने गेलते आणि पोराला हान मार मुका मार देऊन गेले त्यांनी मग आम्ही जाऊन कम्प्लेट केला लातूरला जाऊन मग परवा आणि 4 माणसं जाऊन कोर्टाला कोर्टातून घेऊन येऊ म्हणले तर कोर्टाला आले आम्ही धाडून देता म्हणले मग गावातले 4 माणसं जाऊन घेऊन आले पुरीला गेली पोरगी पळून
हो मग गावातले बी माणसं वाईला ठेवले त्या पुरीला. हॅलो. हा गावातले बी माणसं वाईला ठेवले तुम्ही नवरा बायको करून खावा म्हणून. हा ती करून खायला बी तयार नाही, मला नवराच पसंद नाही म्हणून ती पोरगी गेली निघून. नवरा पसंद नाही म्हणून. हा नवरा पसंद नाही, मला नांदायचं नाही तुमच्यापासून म्हणून गेली ती. लग्न करायच्या वेळेस कळलं नाही का? हा मग लग्नाच्या आधी कळालं नाही का साहेब त्यांना? मग तेच म्हणतो का, तुम्हाला पण विचारतोय त्यांना पण विचारतोय. आता दोघ जणांचं आयुष्य दोघांच्या आयुष्याच्या मध्ये गोष्ट असते ती. त्यांना तुम्हाला पण कळायला पाहिजे, त्यांना पण कळायला पाहिजे. तुम्ही आमच्याकडे चूक असली तर आम्हाला सांगा की. बर बर बर. ती सासू म्हणणार नीच म्हणतीय मला बोरगावला धाडायचं नाही पुरीला. बर ठीक. सासू काय म्हणतात? सासू काय म्हणते मुलीच्या? मुलीच ती बाय म्हणते की बोरगावला शापणी धाडत नाही. का बरं धाडत नाही? आता कोणाला माहित. मग नेमका विचार काय त्यांचा? मग विचारलं की मुरुड वकिलानं मुरुडला अर्ज पाठवून दिला मुंड्याला. मग मुंड्याला बोलली ती बाई मला धाडायचं नाही, मला लग्नाचा खर्च द्या. घ्या म्हणलं कोर्टातून आम्ही लग्नाचा खर्च तुझं. मग मुंड्या म्हणले तुमचा बी खर्च झालाय त्यांचा बी खर्च झालाय, फुकट का मुलगी आल नाही म्हणली घरी. हा शिंदे मावशी जाऊ द्या कोर्टाला भांडण म्हणले, कोर्टातून काय निकाल लागल ते लागू द्या म्हणले. मग ते मुंड्यानं सांगितल्यावरच कोर्टाला जाऊन आम्ही केस केलो बघा. मग तीन लोकांचं पाठवलं साहेब. तुमच्या सुनबाईचा नंबर आहे, आता कोणाचा नंबर आहे तुमच्या पक्षात? सासऱ्याच. तुमच्या मुलाला फोन द्या. सासऱ्याचं नाव काय म्हणलं बा? शिवाजी कसले. शिवाजी कसले. बर ठीक आहे, बघतो मी त्यांना फोन लावतो, काय त्यांचे विचार बघतो, काय का नाही त्यांचा मार्ग तुमच्या माझ्याकडून जे होईल त्या प्रकारे मदत करतो. शिवाजी कसले बोलते का? हा मी शिवाजी. मी सचिन भाया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बोला की. माझ्याकडे कंप्लेंट आली आहे तुमच्या. हॅलो. हा बोला. तुमच्या जावईची कंप्लेंट आली माझ्याकडे. हा बायको नांदायला येत नाही म्हणे तुमची मुलगी, काय विषय? हा विषय काय, नांदायला घेऊन गेलता सोडून आर आहे पुण्याला जाऊन. हा बर. हा पुण्याला घेऊन गेलते, आता सोडून आलेत पुण्याला. कशाला पुण्याला सोडून आलो? कामाला गेलते ते. आता तुमचं जावं इथं गावात आहे लातूर जिल्ह्यात, तिकडे पुण्याला कशाला? पुण्याहून आलं पोरीला सोडून ते. का बर? काय माहित त्याला विचारायचं, आता पुण्याला सोडून गावाकडे पळून आलाय तो. मी त्याला विचारलो तर तू दारू पेत नाही काय पेत नाही म्हणजे दारू पेत नाही म्हणलं मी. कोण तुझं जावं नाही पेत ना दारू. ते विचारलं कशाबद्दल काय होत नाही भांडणं वगैरे, माझं विचारण्याचं पूर्ण काम असतो. मग थोडी थोडी गोष्टीवर भांडणं होतं आणि वडील येतो आणि मुलीला घेऊन जातात दादा असं म्हणतात आणि मुलगी काही नांदत नाही. एकदा विचारा तुम्ही आणि कोर्टाकडून पण नोटीस पाठवलंय म्हणतात त्यांना तुम्हाला. हो साहेब आम्ही पाठवलो होतो, आता केस चालू आहे आमच्यावर, त्याची केस चालू आहे. हो हो त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवलं, तुम्ही त्यांना पाठवलंय? पोलीस केस चालू असताना पाठवलं होतं आम्ही, महिना दोन महिने ठेवून घेतलंय आणि तिथं सोडून आला पुण्याला. पुण्याला सोडून आलाय तो. पुण्यात सोडून आलता का तुमच्या मुलीला? असं आहे का? मला सांगतात की दादा मी नांदायला तांदवायला तयार आहे, पण असं माझ्या त्या गावातली माणसं घेऊन आलते त्याने त्याच्या सोबत वाटायला वाट लावलं होतं आम्ही, त्याला विचारा की. बर बर. हा हा हा. आज आम्ही कंप्लेंट करायची तोट करायला का कंप्लेंट? हा मी काय म्हणतोय दादा. हा तिथं बसायचं, तिथे जावायचं, जावाईकडे जायचं, तुम्ही जाऊन मार्ग काढायचं. मुलीतनी घेऊन जाणं तुम्हाला योग्य वाटतं का? अहो आम्ही आलोच नाही अजून त्या गावात, तोंड एकदाच बघितलंय फक्त मी. असं आहे का? हा सोयरिक होण्याच्या अगोदरच बघितलंय, त्याच्यावर त्या गावाला सुद्धा गेलो नाही आम्ही आणायला. म्हणजे मुलगी कुठून आली तुमची? आता कुठून कुठून तुम्ही? नाही आम्ही आलोच नाही त्या गावाला न्यायला, काय गरज पडली नाही, तेच रुसू रुसू येते चार दाणा, आम्ही कशाला आणावं त्याला. असं आहे का? मग त्यांनी त्याच्या त्यांनी निघून आले का तुमची मुलगी?
तुमच्या मुलीचं नाव म्हणताय ना? बर ठीक आहे. त्या दिवशी कोणतर मुलं आले होते म्हणे, मुलं घेऊन गेले म्हणे. मुलगी आल्या की आता आम्ही आणलो पीसी ला इथं गावाकडे. पीसी होती ना आमचं पीसी मुळे. पीसी म्हणजे पीसी केले ती कारवाई नाही चालू आहे की आमच्या पीसी. कोणी कारवाई केली तुम्हाला? तुमच्यावरती कारवाई कोणी केली? त्यांनी केले जावायनी. त्यांनी फक्त कोर्टाची नोटीस पाठवलीत म्हणे. काय पोलीस कंप्लेंट वगैरे काय केले नाही म्हणतात त्यांनी. तेच नोटीस वरच आम्ही वाट लावलो होतो. आणखी ती केस मिटली नाही. त्या वाट लावून त्यानं सोडून पळून आलाय त्या गावाकड मुलीला तिथे सोडून. अच्छा अच्छा. असं आहे का? मग ते कोर्ट कचेरी कशाला करत बसतो त्यांना मी समजून सांगतो. आणि तुमच्या मुलीला पण समजून सांगा. आणि त्या तुमच्या जावयाला चांगलं समजून सांगतो. याच्या पुढे तसं करायचं नाही. पाठवा नाव द्यायला. बर बर तुम्ही त्याला घेऊन या की पाठवतो. दादा मी तुळजापूर मध्ये असतो. तुमचं जावय लातूर जिल्ह्यामध्ये असतं. पळून आल्यावर कसं डबल पाठवायचं? मी त्याला चांगला धडा शिकवतो ना. आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये पूर्ण भारतात सामाजिक काम करत असतो. काम करू काय बी करू आम्हाला काय देणं घेणं आहे. पण ते पळून जाऊन सोडून आल्यावर आम्ही काय करणार? दादा मी काय बोलतो थोडं समजून ऐकतोय. समजून घ्या. ऐकताय का तुम्ही? हो साहेब तुम्ही आता त्याला घेऊन या. त्याला मी वाटलं नाहीतर मी त्यांना पाठवून देतो. थोडस ऐका शांतपणे. तुम्ही काय बोलता ऐका थोडं. ऐकायला मी ते ऐकूनच वाट लावलो. ऐका एक मिनिट. ऐका ऐका मी तुळजापूरून बोलतोय. आणि तुम्ही युट्यूबवर नंबर बघून मला फोन केलेत मदत मागण्यासाठी. मी असं अनओळखी माणसाला मदत करतो. त्यांच्या जागी तुम्ही जर फोन केला असत तुम्हाला पण मदत केला असतो. ह्या बाबतीत असं असते माझं काम. मी त्यांना समजून सांगतो तुमच्या जावयाला आणि त्याच्या आईला. त्यांना समजून सांगून तुमच्याकडे पाठवून देतो. आणि काय मार्ग काढून घ्या. वाट लावून द्या. एकमेकांसोबत भांडणं वगैरे करू नका. मिटून घ्या मॅटर. हा मिटूनच घ्यायचं. त्याला वाट लावून द्या. काय माणूस आहे तू रे? किती खोटं बोलतोय तू? अरे तुझ्या बायकोला तू पुण्याला कामाला गेलतो का नाही? तुम्ही नाही गे. नाही पुण्याला कामाला गेलो. गेलो होतो म्हणे तुम्ही? नाही नाही पुण्याला गेलो होतो ना मी आई बापाला सोडून. अरे पुण्याला कामाला गेलो होतो म्हणे तुम्ही. तू पुण्याला पुण्यात सोडून आला म्हणे तुझ्या बायकोला तू? नाही नाही खोट आहे. खोट आहे साहेब. पोरगी शिकलेली हाय. पोरग माझा अनाडी आहे साहेब. बर. माझ्या पोराला काय बी कळत नाही. तर गावात तुम्ही विचारा कुणाला, सरपंचाला, पोलीस पाटलाला. कळत नसेल पण त्यांचं सासरा काय म्हणतो सासरा माहितीये का? पुण्यात कामाला गेले होते हे. आणि पुण्यामध्ये माझ्या मुलीला सोडून आले नाही असं म्हणतात. नाही नाही वकिलाला सर्व माहिती आहे की पोरग गाव सोडून कुठं गेलेलं नाही. आलेलं नाही माझं पोरग. आता त्याचा सासरा असं म्हणतोय काकू. आता मी पण काय करू शकतो? त्याचा सासरा का ते पुरीला नांदवायचं नाही म्हणतात व साहेब. ती लग्नाचा खर्च पाहिजे म्हणते त्यांनी. बर मी आता समजून सांगितलं त्यांना. मी असं काय करू नका. त्याच्या आईला आणि त्याच्या वडिलाला पाठवून देतो मी. आणि मुलाला पाठवून देतो. आणि काय ते विषय मिटून घ्या म्हणलो मी त्यांना समजून सांगितलो. ठीक आहे पाठवून द्या म्हणतात त्यांनी. पाठवून द्या म्हणतात ती खरं आहे. कोर्टाला हजर हो लागतं का ना तारीख दिल्यावर? अहो कोर्ट कचेरी करून काय करणार आहे तुम्ही? त्यांना बोललो ना समजून सांगितलं ना मी त्यांना. आता तस सांगितल्यावर ऐकत्यात आणि पुन्हा तीच पुढचं तीच करते त्यांनी. तुम्हाला वाचायला लिहायला काय येत नाही? तुम्हाला कोर्ट कचेरी काही माहित नाही? तुम्हाला मी बोललेलं मदत मागण्यासाठी कॉल केलाय तुम्ही. मग तुम्हाला कळते का मी काय बोलतोय? तुम्हाला कळतय की साहेब? मग त्यासाठी सांगतोय तुम्हाला मी. जाऊ नका तिकडे. काय कोर्ट कचेरी करत बसू नका. पोलीस स्टेशन वगैरे करत बसू नका. लय वेगळा धंदा आहे ते. तुम्हाला जमणार नाही. तुम्ही गरीब लोक आहोत. तुम्हाला त्यासाठी समजून सांगतोय मी. त्या मुला तुमचा जो मुलगा आहे ना तुमच्या मुलाचा ज्या तिकडे सासवडल्या जावा तिथे तुम्ही आणि तुमचा मुलगा तुमच्या घरातले लोक घेऊन काय ते मिटवून तुमच्या सुनबाईला घेऊन या. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य तुम्हाला केलो काकू. ठीक आहे. बोललो आता जस्ट मी. त्यांनी म्हणतात की आम्ही कोर्टामध्ये आहे. त्यांनी आमच्यावरती केस केलेले ते चालू आहे म्हणतात. मी म्हणलं त्यांना समजून सांगितलं ह्याच्या पुढे तुम्हाला तसं काही करणार नाही. ते कोर्ट कचेरी काय करू बसू नका. ते मिटून घ्या म्हणलो मी. काय म्हणले? मी तुम्हाला पाठवून देतो म्हणलं. ठीक आहे. त्यांना तुम्ही जावा आणि ते मिटून तुमच्या सुनबाईला घेऊन या. ठीक आहे. आणखीन कुठं काय मदत लागलं मदत मागा.